नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सुग्रणीचा ओटा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये उपवासाचा इन्स्टंट डोसा किंवा झटपट होणारा खूप काही पूर्वतयारी न करता देखील अतिशय छान जाळीदार डोसा आपण उपवासासाठी या पद्धतीने बनवणार आहोत। तर हाच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। या पद्धतीने डोसे बनवले तर अतिशय छान जाळीदार आणि खूप टेस्टी होतात, तुम्ही देखील नक्की करून बघा। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की सुग्रणीचा ओटा या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ पूर्ण पाहून आवडला तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया। एक वाटी भगर, एक वाटी कच्चा बटाटा, अर्धी वाटी दही, दोन चमचे लिंबूचा रस, एक चमचाभर साखर, खाण्याचा सोडा, दोन चमचे तेल, चवीपुरतं सैंधव मीठ आणि हिरवे मिरची। तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे। तर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये भगर, कच्चा बटाटा साल काढून धुवून घेतलेला आहे तो बटाटा, अर्धी वाटी दही, हिरव्या मिरचीचे तुकडे, एक चमचाभर साखर, खाण्याचा सोडा, लिंबूचा रस, दोन चमचे तेल आणि चवीपुरतं सैंधव मीठ टाकून आपल्याला ते मिक्सरमधून छान त्याला बारीक करून घ्यायचं आहे। लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि त्याची छान प्युरी करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ही प्युरी बनलेली आहे। आपण नेहमीप्रमाणे डोसे बनवतो त्या टाईपची कन्सिस्टन्सी आपल्याला याची ठेवायची आहे। तर आता आपलं बॅटर तयार आहे, ते 20 मिनिटासाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। त्यानंतर इथे डोस्याचा तवा मी गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे। त्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यावरती या बॅटरचा डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अतिशय छान जाळी पडलेली आहे याला, खूप सुंदर होतो आणि खूप झटपट पद्धतीने हा बनतो। तर या नवरात्राला तुम्ही अशा पद्धतीने डोसे बनवून नक्की ट्राय करा। तर अशा पद्धतीने तो त्या डोस्याला आपण वरून थोडंसं तेल लावलेलं आहे आणि तो छान खालून खरपूस भाजला की मग त्याला पलटवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर कलर, छान जाळी पडलेली आहे आणि त्याचप्रमाणे तो चवीला देखील सुंदर लागतो। तर हे आपले उपवासाचा डोसा तयार आहे। तर या पद्धतीने तुम्ही देखील या नवरात्रीला नक्की करून बघा। व्हिडिओ कसा वाटला हे मला प्लीज कमेंट करून सांगा आणि सुग्रणीच्या ओट्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा, आनंदी रहा आणि सुग्रणीच्या ओट्याला भेट देत रहा। धन्यवाद।